नमस्कार करतो आणि इथे जमलेले सर्व नामधारकांना माझा नमस्कार मागच्या वेळेला जो विषय मी घेतला होता की शहाणपण सद्गुरू म्हणतात हे खूप महत्त्वाचं पन। आहे शहाणपण शहाणपणाला पर्याय नाही असं सद्गुरू म्हणतात आणि मागच्या वेळेला मी सांगितलं की शुभनियती निर्माण करण्यामध्ये खरं शहाणपण आहे खरं म्हणजे सद्गुरूंचा प्रत्येक सिद्धांत खरं म्हणजे शहाणपणाचंच मार्गदर्शन आहे प्रत्येक सिद्धांत म्हणून कुठलीही सिद्धांत जर तुम्ही ॲक्च्युली तुमच्या जीवनात आणला तर ते खरं म्हणजे शहाणपणच आहे लक्षात ठेवायचं मागच्या वेळेला मी सांगितलं की शुभनियती निर्माण करायची म्हणजे काय करायचं शुभनियती निर्माण करायची म्हणजे आपल्या कर्माने सद्गुरू म्हणतात आपण जे काही कर्म करतो ज्याला क्रियमान कर्म म्हणतो आपण हे कर्म जे आपण करतो त्याला गती मिळते त्याच्यातून नियती निर्माण होते साधं सद्गुरूंनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे आता गती मिळते म्हणजे काय चांगली किंवा वाईट गती बरोबर बर ना त्यामुळे जर तुम्ही कुकर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला दुःखच मिळणार किंवा पाप होणार त्याच्यातनं आणि सत्कर्म तर त्याच्यातनं पुण्य होणार मग मी अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती की कर्म करताना कसा कर्म करायचा खूप महत्त्व आहे कर्म कसं करायचं याला खूप महत्त्वाचं आहे आणि खरं म्हणजे संपूर्ण परमार्थ त्याच्यामध्येच आहे कर्म कसं करायचं हो की नाही गीतेमध्ये जे सांगितलं की नैष्कर्म्य म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे सगळं जे सांगितलं ना याच्यामध्ये कर्म कसं करायचं याला महत्व आहे प्रत्येक जण कर्म करत असतो ज्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कर्म हे चालत तु, असत तु, तुम्हाला कोणी थांबू शकत नाही सतत विचार उच्चार आचार चालूच असतं आपल्या बरोबर की नाही त्यामुळे कर्म आपण करत असतो पण आपल्याला त्याची जाण नाही की आपण कुठली कर्म करतोय आहे ह्याचं जे भान घ्यायला पाहिजे आपण की माझं कर्म कसं असलं पाहिजे त्यामुळे सद्गुरूंनी त्याच्यावर खूप निरनिळ्या अंगाने विस्तृतपणे चर्चा केलेली आहे सत्कर्म म्हणजे काय दुष्कर्म म्हणजे काय कर्म कसं करायचं म्हणून कर्म, कर्म, करा कर्म करताना जर तिथे अहंकार आला मी आला तर त्या कर्माचं फळ हे चांगलं नसते एवढं जेवढा अहंकार अधिक तेवढं फळ किडकं होणार बरोबर की नाही फळ मिळणारच पण ते जरा कमी प्रतीचं असणार समजलं ना कारण तिथे अहंकार आला म्हणून खरं अध्यात्म म्हणजे काय की करता विठ्ठल ह्या भावात जेव्हा आपण कर्म करतो सगळी तेव्हा ते खऱ्या अर्थाने सत्कर्म असतं तिथे एक अहंकाराचा लवलेश नसतो म्हणजे खरा भाव असला तर नुसतं म्हणायचं नसतं पण करता विठ्ठल हा जर भाव असेल तर ते कर्म अकर्म होऊन जातं कळलं ना आणि या कर्माचं फळ उच्च असतं कळलं मग आपल्या साध्या भाषेमध्ये आता हे अध्यात्माची भाषा खूप क्लिष्ट असते साध्या भाषेमध्ये अहंकाररहित मी केलं मी केलं हे अहंकार नसलेलं कर्म हे उच्च दर्जाचं कर्म असतं समजलं ना आणि सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की मी मागच्या हे पण सांगितलं आहे की अहंकार पुण्य खातो असं म्हटलेलं आहे आता मला काही लोकांनी प्रश्न विचारला का आपल्याला हुशार असतात ना कारण तुम्ही वाईट कर्म केलं की पाप वाढतं पुण्य काय कमी होत नाही ना मग पुण्याचं पुण्याचा क्षय कसा काय होऊ शकतो मग त्याचं मी उत्तर असं दिलं होतं की कर्म जे करतो आपण त्या पुण्याची त्या कर्माची प्रत जर कमी असेल तर त्याचं फळ जे मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणजेच कर्म अहंकार पुण्य खातो जे पुण्य मिळायला पाहिजे असतं ते मिळत नाही बरोबर ना म्हणजे कमी मिळतं म्हणजेच पुण्य खाल्लं बरोबर की नाही म्हणून हा अहंकार ही गोष्ट खूप संपूर्ण परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये अहंकारच सगळं तुमचं जीवन खातो जीवनाचा बट्ट्याभोळ करण्याचं सामर्थ्य फक्त अहंकारामध्ये आहे कधी बघा आणि हा अहंकार कमी करण्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे पण ते आपण केलं तर नक्कीच आपला अहंकार कमी होईल समजलं ना तर हे मी मागच्या वेळेला सांगितलं आणि प्लस एक गोष्ट अजून सांगितली की प्रयत्न नुसते करून उपयोग नाही प्रयत्नाला योग्य दिशा देण्याचं काम शानपण करतं कळलं ना म्हणून मी मागच्या वेळेला हे पण सांगितलं था। की कार्य कार्य सुद्धा कसं करतो हो याला खूप महत्त्व आहे नाही तर ना लोकं म्हणतात मी एवढं कार्य केलं तरी मला असं फळ का मिळालं तर पहिल्याच वाक्यामध्ये जे उत्तर आहे मी एवढं केलं मी एवढं केलं के हे वाटणं म्हणजेच ते कर्म काय म्हणतात चांगल्या प्रतीचं कर्म नाही त्यामुळे फळ मिळणार पण जेवढं पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही कळलं की नाही म्हणून सद्गुरू जेव्हा एखादी गोष्ट सांगतात मागच्यावर मी सांगितलं नुसतं कार्य केलं कार्य केलं पुण्य गोळा केलं पुण्य गोळा केलं कारण हे मी सगळं अनुभवानं सांगतो लोकं कार्य खूप करतात पुण्य खूप गोळा करतात पण ते पुण्य गोळा करताना किंवा कार्य करताना शहाणपण वापरत नाहीत त्यामुळे त्याच्यात त्याचा परिणाम फॅमिलीवर होतो घरामध्ये दुःख सुरू होतं आणि त्याचं पायात एवढं फळ मिळत नाही त्यांना आणि मग ते त्यांना वाईट वाटतं की मी एवढं करतो आणि मला मिळत नाही कळलं ना म्हणून मी करतो हा प्रश्नच तिथं नये कळलं ना आणि खरं म्हणजे तुम्ही करतच नसता काय आपल्याला वाटतं मी करतो म्हणून पण आपण काहीच करत नसतो लक्ष त्यामुळे अहंकार जो आहे सद्गुरूंनी आपल्या परमेश्वर आहे एका पुस्तकामध्ये अज्ञानी अहंकारी असतो असं म्हटलेलं आहे काय म्हटलं आहे अज्ञानी अहंकारी असतो तर याचा अर्थ ज्ञानी अहंकारी नसतो का उलट ज्ञानी जास्त अहंकारी होतो पण सद्गुरूंनी तिथे ज्ञानी या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आपण ज्या अर्थाने ज्ञानी म्हणतो म्हणजे एज्युकेटेड थोडासा वेल्थ सेटल माणूस त्याला आपण ज्ञानी म्हणतो किंवा त्याची डिग्री खूप मोठ्या असतील तर ते त्याला आपण ज्ञानी म्हणतो पण सद्गुरू बोलले की ते ज्ञान म्हणजे खरं ज्ञान नसतं लक्षात ठेवायचं त्यामुळे अज्ञानी हा अहंकारी असतो हा सद्गुरूंचा सिद्धांत आहे आणि तो खरा आहे आणि अज्ञानी माणूस जो असतो त्याला शहाणपण पण कमी असतं कळलं की नाही शिकलं आहे म्हणजे त्याच्याकडे शहाणपण आहे असं गैरसमज करून घेऊ नका मी सगळं अनुभवतो आहे कित्येक शिकलेली माणसंसुद्धा त्यांना व्यवहार ज्ञान म्हणून काय नसतं शहाणपण म्हणून काय नसतंच एवढ्या चुका करून बसतात काही उदाहरणं मागच्याला मी दिली की शहाणपण नसेल तर कसं माणसाला त्रासदायक होऊ शकतं प्रत्येक गोष्ट म्हणून नुसतं पुण्य कमावणं पुण्य पाहिजेच पुण्याशिवाय काहीच होणार नाही पुण्य हे अधिष्ठान आहे मी मागच्या सांगितलं या पुण्याईच्या बळावरच पैसे मिळतात कीर्ती मिळते चांगली बायको नातं सगळं चांगलं मिळतं हे पुण्याईच्या बळावर म्हणजे पैसे मी मागच्याला हा मुद्दा मुद्दा मांडला होता की पैसे पण पुण्याईनीच मिळतात सगळ्यांना पुढे मिळतात बरोबर ना त्यामुळे पुण्याईचं बॅकअप असलं तर पैसे पण मिळतात मनस्वास्थ्य पण मिळतं आणि चांगले सद्गुरू पण मिळतात सर्वांसाठी जर इदर... सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे ती म्हणजे पुण्य त्यामुळे पुण्याला काय म्हणतात पुण्य पाहिजेच म्हणून पुण्य कर्म करायचं म्हणजे सत्कर्म करायचं सद्गुरूंचं कार्य करायचं सद्गुरूंनी भरपूर आपल्याला उदाहरण हे उपाय दिलेले आहेत कला ना संतांनी पण उपाय दिलेले आहेत ईश्वर स्मरण ते पुण्य म्हणून सांगितलं विस्मरण ते पाप बरोबर परोपकार ते पुण्य परपीडा हे पाप सद्गुण कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे म्हणून ईश्वर स्मरण सतत स्मरणात राहणं ईश्वर स्मरणात राहणं हे पण एक इथं लक्षण असतं पुण्य कमावण्याचं लक्षण असतं कृतज्ञ राहणं सतत हे पण पुण्य इथं लक्षण आहे म्हणून पुण्य गोळा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे विश्व प्रार्थना हे पण पुण्याचं लक्षण आहे पुण्य गोळा करण्याचं एक चांगलं साधन आहे म्हणून सद्गुरूंनी आपल्याला भरपूर सांगितलं की पुण्य कसं गोळा करायचं पण त्या पुण्य गोळा करण्याबरोबर सद्गुरूंनी शहाणपणाची पण गोष्टी सांगितलेल्या शहाणपण शहाणपण खूप महत्वाचं आहे मला आहे म्हणजे साध्या साध्या फॅमिली मॅटर्समध्ये शहाणपण ही गोष्ट बाजूला ठेवतात आज सगळे संसार जे प्रॉब्लेम झालेले आहेत माझ्याकडे लोक येतात मी चार्ट होतो एक वर्ष नाही झालं दोन वर्ष नाही झालं डायवोर्सच्या गोष्टी करतात आणि याला कारण कधी सासू असते कधी नवरा असतो त्यामुळे शहाण पण कुठेच नसते एवढं नक्की थोडंसं शहाण पण आपण वापरलं ना तर आपली फॅमिली लाईफ चांगलं होऊ शकतं काही कठीण नाही त्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे पण अहंकार मी सासू मी नवरा हे जे अहंकार असतो तो अहंकार पूर्ण सत्यानाश करत असतो म्हणून सद्गुरूंनी ज्ञानी आणि अज्ञानी हे शब्द दोन शब्द वापरलेले आहेत म्हणून नुसतं शिकलेला माणूस तो काही विषयात शिकलेला असतो एवढंच त्याच्यामध्ये एक्सपर्ट असेल कोणी अकाउंट्समध्ये असेल कोणी ॲडवर्टाईजमध्ये असेल कोणी आणि कशामध्ये असेल बिझनेसमध्ये असेल तो त्या त्या एरियामध्ये त्यांनी अभ्यास केलेला असतो पण याचा अर्थ तो ज्ञानी झाला असा नाही म्हणून सद्गुरूंनी एक सुंदर त्याच्यामध्ये एक विचार मांडला तो मी आज मांडतो सद्गुरू म्हणतात अज्ञानातून निर्माण होतो तो अहंकार आणि अहंकारातनं निर्माण होतो तो विकार तुम्हाला ती काय म्हणतात हे माहीत असेल सायकल काय आहे ती अज्ञानातून अहंकार अहंकारातनं हवेपणा हवेपणातनं सगळे विकार तयार होतात ज्याला आपण काम क्रोर लोभ मोहम मोहम्मद मत्सर हे सगळे विकार त्याच्यातनं निर्माण होतात म्हणून ज्ञा अज्ञानातून विकार निर्माण होतात आणि ज्ञानातून विवेक निर्माण होतो ज्ञानातून विवेक निर्माण होतो आणि विवेकाची परिभाषा काय आहे विवेक म्हणजे काय विवेक म्हणजे त्या ज्या विवेकातून ज्या विवेकातून समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता समाधान कृतज्ञता नम्रता आणि लवचिकता हे आठ मूल्य ज्या विवेकातून निर्माण होतात त्याला ज्ञानी माणूस म्हणतात मग ज्ञानी माणूस ओळखायचा कसा तर त्याच्याकडे हे मूल्य आहेत की नाही बघायची बरोबर की नाही ऑफकोर्स एज्युकेशन पाहिजेच आहे आपल्याला एज्युकेशनशिवाय लिव्हिंग होणार नाही लिव्हिंग तुम्हाला पैसा कमवण्यासाठी एज्युकेशन पाहिजेच ज्ञान मिळालं पाहिजे पण ते ज्ञान तू कसा वापरतो आहे ह्याच्यामधलं तुम्ही विवेक आहे की विकार आहे समजेल सगळीकडे कसं याला खूप महत्त्व आहे कळतं आहे की नाही मी काय म्हणत होते म्हणून ज्ञानी माणूस म्हणजे फक्त एज्युकेटेड नाही ह्याचा अर्थ एज्युकेशन नको असं पण एज्युकेशन पाहिजेच आहे डे टू डे लिव्हिंगला ही जी प्रगती चाललेली आहे उत्कर्ष चालला आहे स्वतःचा उत्कर्ष देशाचा उत्कर्ष हे करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन पाहिजेच आहे बरोबर की नाही पण हे एज्युकेशन घेतल्यानंतर त्याच्यावरनं तू ज्ञानी ठरतो की अज्ञानी ठरतो असं होतं म्हणून मी दोन गोष्टी सांगितल्या अज्ञान विकार निर्माण करतात आणि ज्ञान विवेक निर्माण करतो विवेकाचा एक अर्थ आहे विवेक म्हणजे विश्वात एक आहे एक जो आहे ना तो विश्वात भरलेला एक हो ज्याला त्याचं ज्ञान आहे तो विवेकी विवेक म्हणजे विश्वात एक भरला आहे म्हणून त्याच्याकडनं ती समता येते कारण त्याला सगळ्या विश्वात एकच भरलेला एक आहे ह्याची जाण असते म्हणून त्याला समता हा विषय त्याच्या फाउंडेशन असतं समतेचं समता म्हणजे काय सर्व सारखे नाही समज दर्शन असं सांगितले दर्शनामध्ये दृष्टीमध्ये सगळे सारखे पाहिजे समजलं ना पण मान देताना सन्मान देताना प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे सन्मान देणार डोक्यावर घेऊन बसणार नाही कोणालाही कळलं ना डोक्यावर कोणालाच बसवायचं नाही ती गोष्ट वेगळी पण मान सन्मान जेव्हा आपण देतो म्हणजे थोडक्यात खुर्ची देतो ती आपण त्याच्या योग्यतेप्रमाणे देत असतो म्हणून विवेकातनंच जे निर्माण होतं ती म्हणजे जीवन मूल्य आपली जीवनाचे जी संस्कार मेन मूल्य आणि ही मूल्य ज्याच्याकडे आहे तो खरा ज्ञानी कळलं ना आणि ही जी मूल्य सगळी सांगितलेली आहे याच्यातनं अहंकार नावाला राहत नाही नावाला राहत नाही ही जीवन मूल्य म्हणजे खरी म्हणजे याला मी स्पिरिच्युअल मॅच्युरिटी म्हणतो स्पिरिच्युअल मॅच्युरिटी म्हणजे अध्यात्मामध्ये कोणी प्रगती केलेली आहे मॅच्युअर कोण आहे मॅच्युरिटीला आपण काय म्हणतो प्रगल्भता स्पिरिच्युअलची प्रगल्भता कोणाकडे आहे तर हे आठ संस्कार ज्याच्याकडे आहेत आठ मूल्य ज्याच्याकडे आहे त्याची ही इज अ स्पिरिच्युअल मॅच्युरि मॅच्युअर पर्सन कळ ना म्हणून समतेतनं सभ्यता निर्माण होते सभ्यता म्हणजे काय माणसाला माणसाजगं वागवणं माणसाला माणूस म्हणून पाहणं ही समता झाली आणि माणसाला माणूसकीनी वागवणं ही संभ सभ्यता झाली बरोबर की नाही सामंजस्य नेक्स्ट सद्गुणी सांगितलं सामंजस्याला खूप महत्त्व आहे समजणं आणि समजून घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे समजणं आणि समजून घेणं समजून घेणं सोपं नसतं समजून घेण्यासाठी त्याच्या भावना हे सगळं समजावून घ्यायला लागतं समजणं ही गोष्ट वेगळी आहे आणि समजून घेणं हे वेगळं असतं समजून घेणं याला सामंजस्य म्हणतात समजलं ना समजून घेणं म्हणून आपण का समजून घेतो कारण आपल्याला सर्वांबद्दल प्रेम असतं कारण सर्वांमध्ये तो एकच भरलेला आहे याची जाण असते आपल्याला याची जाण असते आणि तो आणि मी एक आहे याची पण जाण असते कळलं की नाही म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की आपण वेगळे कशामुळे झालो आहे आपण खरे एकच आहोत वेगळे कशामुळे झालो आहे संस्कार आणि आकार दोन गोष्टी वेगळे झालेलो आहे प्रत्येकाचा आकार वेगळा आहे आणि प्रत्येकावर झालेले संस्कार वेगळे म्हणून आकार आणि संस्काराने आपण वेगळे झालेलो आहोत नाही खरे एकच आहोत एक शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे प्रत्येकाचं शरीर पंचमहाभूतच आहे बरोबर की नाही आणि त्याच्यामध्ये जो ब आहे स्थित तो सुद्धा एकच आहे सगळ्यामध्ये काही फरक नाही आहे म्हणून ध्येय एकच आहे रॉ मटेरियल एकच आहे आणि त्याच्या आतमध्ये जो स्थित आहे तो पण एकच आहे मग आता वेगळे पण आलं कुठे वेगळे पण आपण हळूहळू केलं हळूहळू वेगळं करायला लागतो आपण आताच माझ्याकडे एक महिन्याचं मूल आलं होतं त्याकडे बघितल्यानंतर पहिला विचार तोच येतो माझा की काही याच्यावर संस्कार झालेले नाही अजून त्याला माहीत नाही मी कोण माझे वाईबाप कोण कुळ को, काही माहीत नाही हळूहळू त्याला कळायला लागणार आहे सगळं कळायला लागणार म्हणजे मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागणार आहे गैरसमज आता तो समजमध्येच आहे पण त्याच्यावर गैरसमजाचे थर आपण घालायला सुरुवात करणार आहोत आणि ह्यानीच एकाचे दोन होतात दोघाचे तीन होतात आणि मग संस्कार खराब झाले की मग सगळं जीवनच खराब होऊन जातं कळलं ना म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की जरी सर्वामध्ये एकच आहे तू आणि मी, तू मी एक आहे व्यवहाराच्या दृष्टीने आपण वेगळे आहोत व्यवहार करताना शहाणपणाने केला पाहिजे तू आणि मी एक आहे म्हणून चालणार नाही एकदा मी कोर्समध्ये सांगितलं होतं म्हटलं आपण सगळे एक आहोत की नाही सगळ्यांनी हो म्हटलं मग तुझी प्रॉपर्टी सगळी ट्रान्सफर करून टाक मला तर त्यातला एक हुशार होता साहेब तुमची पण द्या ना आम्हाला व्यवहाराच्या दृष्टीने आपण वेगळे आहोत आणि तो मेंटेन केलाच पाहिजे पन, पण आपण एक आहोत हे भान भान म्हणतो तर मी हे सतत ठेवलं पाहिजे भान हे भान जर आपल्याला सतत असेल तर आपण एकमेकांना दुःख देणार नाही हे हे करणं म्हणजे ज्ञानी माणूस लक्षात ठेवायचं आपल्याकडे अज्ञान आहे आपण बिंदास दुःख देतो काय फरक पडतोय कशी जिरवली कसा उलटा केला कसा मारला त्याला काय आनंद असतो नाही ब्रह्मानंद असतो त्याच्यामध्ये कसं मी जिरवली त्याची मोठा भाव खातूचा हे जिरवली काय नाही तुझीच जिरली आहे लक्षात ठेवायचं तुझी जिरते याच्यामध्ये कारण तुका म्हणे एका देहाचे अवयव आहेत आपण सगळे म्हणून पायाला इजा झाली तर डोळ्यात पाणी येणार असं सद्गुरू म्हणतात तोंडातनं आई म्हणून आवाज येणार येणार की नाही मग हे जर तुम्हाला माहीत आहे की एका देहाचे अवयव हे कोणाला माहिती आहे ज्ञानी माणसालाच माहिती आहे फक्त त्यामुळे तो आपल्या पायावर कुऱ्हाड मारायला तयार नाही आणि आपण अज्ञानी लोक जे आहेत ते बिंदाच पायावर कुऱ्हाड मारतो लागेल तेव्हा लागेल दुःख होईल पाणी डोळ्यात कधी येईल ते लगेच येत नाही ना कारण हा देह मोठा आहे ह्या देहाचे अवयव खूप लांब मोठे मोठे आहेत त्यामुळे ते पोच संदेश पोचेपर्यंत आता लगेच संदेश पोचतो ना खाली मारलं की डोळ्यातनं पाणी येतं लगेच संदेश तो संदेश पोचायला वेळ लागतो आणि एक दिवस तुमच्या डोळ्यातनं पाणी येतंच दुसऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली की तुमच्या डोळ्यातनं पाणी हा येणारच आज नाही तर उद्या हे ज्याला कळतं तो विवेक ज्ञानी माणूस काय ज्ञानी माणूस कोण हे ज्याला कळतं आणि ज्याच्याकडून वळतं नुसतं कळून भरपूर लोकांना कळतंय आहे कळतंय सगळ्यांना वळत नाही सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे म्हणून सतत कोणालाही दुःख न देता याचा अर्थ आपण दुःखी होणं नाही तर त्याला दुःखी दुःख द्यायचं नाही म्हणून मी दुःखी होणं दुःख न देण्यासाठी काही जास्त परिश्रम करायला लाग लागत नाहीत समजा ना आपण काय नाही केली हरकत नाही त्याच्यासाठी पण त्याला दुःख देऊ नकोस कळलं ना नाही तुला मदत करता आली सोडून दे नाही चांगलं बोलता आलं गप्प राहा हो रा। ना की नाही पण बोललंच तर नीट बोल मग नाही तर शांत राहा बरोबर की नाही म्हणून तुला काय सांगितलं नाही कोणी तुला हे केलंच पाहिजे म्हणून बरोबर की नाही म्हणून हे ज्याला कळतं तो विवेकी त्याला पक्क माहीत असतं की मी कोणाला दुःख दिलं तर ते माझ्याकडे घेऊन शतपटीने येणार माझ्याकडे शतपटीने येणार याला ज्ञानी माणूस म्हणतो याला मी मॅच्युरिटी म्हणतो स्पिरिच्युअल मॅच्युरिटी अध्यात्मामध्ये प्रगती कधी होते हे जसं कळायला लागतं तसं अध्यात्मामध्ये प्रगती व्हायला लागते समजलं म्हणून समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता सहिष्णुता किती महत्वाची आहे सहन करायला शक्ती लागते संयमाला शक्ती लागते काही करायला शक्ती लागत नाही कळलं ना संयम संयमाला शक्ती लागते म्हणून सहनशक्ती उगीच सहनशक्ती म्हटलं नाही सहन, सहन करायला तुम्हाला शक्ती लागते ताड थाड थाड बोलायला शक्ती लागत नाही ना कोणीतरी काय बोललं त्याच्यावर ए धा दिली मी त्याला बरोबर याला काही डोकं लागत नाही देवाने जीभ दिलेली आहे ए चालू कर तू संयम करायला शक्ती लागते म्हणून सहनशक्ती म्हटले त्याला सहन करायला शक्ती लागते ह्याला शक्ती लागत नाही एकमेकावर डाफडायला ओरडायला काही शक्ती लागत नाही कळलं ना म्हणून संयमामध्ये शक्ती आहे म्हणून त्याला सहनशक्ती म्हटलेलं आहे कळलं ना संयम बाळगता आला पाहिजे जेवढा तू संयम बाळगशील तेवढी तुझी शक्ती वाढत जाते तुम्हाला माहीत आहे ना जितकं आपण इंद्रियामध्ये संयम करतो तितकी शक्ती आपली त्या इंद्रियाची शक्ती वाढत जाते म्हणून ती गांधारींनी डोळे मिटले होते त्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये शक्ती होती म्हणून तिने उघडल्यानंतर दुर्योधनाला तिने शक्ती दिली अंगात सामर्थ्य आणलं आता ते काय असेल ते असेल पण जेव्हा आपण मौन धारण करतो किंवा आपण जेव्हा तेव्हा आपल्यामध्ये शक्ती असते हे लक्षात ठेवायचं शक्ती निर्माण होत असते आपल्याकडे म्हणून हे सगळे जे सद्गुरू नम्रता कृतज्ञता समाधान किती बोलता येईल याच्यावर हे जर समजलं ना आणि तुम्ही जर त्याप्रमाणे वागला ना तुमचं आयुष्य सुखाचं जाईल सुखाचं म्हणजे लगेच समजू नका की माझ्याकडे दहा फ्लॅट येतील लोकांना वाटतं सुखाचं म्हणजे काय आठ दहा फ्लॅट आठ दहा गाड्या म्हणजे सुख नाही लक्षात ठेवायचं खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी होणार म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळणारच पण ते किती मिळणं याला तुमच्या प्रयत्नावर अवलंबून आहे कळलं ना कारण समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न ही कधीच सोडू चालणार नाही सोडून प्रयत्नाशिवाय काहीच मिळणार नाही कळलं की नाही प्रयत्न तर करायलाच पाहिजे आपल्याला पण प्रयत्नाबरोबर अधिष्ठान स्पिरिच्युअल मॅच्युरिटीचं पाहिजे म्हणजेच ह्या विवेकाचं चा पाहिजे विवेकाचं अधिष्ठान असेल सगळीकडे सक्सेस होत जाईल तुम्हाला सगळीकडे थोडंफार कधीतरी कमी जास्त होऊ शकतं कधीतरी कमी होऊ शकतं आता परवाच मला एक फोन आला अमेरिकेकडनं आता तिथे पण रिसेशन चालू आहे अमेरिकेमध्ये हिचा जॉब चांगला चालला होता तिला म्हणजे काय म्हणतात त्याला चांगली तिला परफॉर्मन्स अप्रेझल म्हणतात ना तो एकदम चांगला दिला होता म्हणजे तिचं कौतुक केलं होतं पण शेवटी रिसेशन आल्यानंतर एका फटक्यात सगळे काढले जातात ना मग तिथे कोण बघत नाही याचा परफॉर्मन्स काय एका लेवलचे सगळे काढून टाकतात त्या त्या गडबडीमध्ये तिला पण काढून टाकलं थोडीशी हैराण झाली म्हटलं घाबरू नको समथिंग बेटर वेटिंग फॉर यू शांत राहा आपली प्रार्थना आपली प्रार्थना तेव्हा शांत राहणं म्हणजे विवेक आणि तेव्हा अभि झालं तो विवेकी व्हायचं असेल तर शांत राहायचं आपल्याला माहीत आहे आपण जे करतो ते आपल्याला माहीत आहे ती प्रार्थना करते फलकची साधना करते सगळं करत असते शांत म्हटलं निवांत राहा लगेच काल तिचा फोन आला दुसरा जॉब मिळाला डबल द सॅलरी जवळजवळ डबल झाली सॅलरी तिची पूर्वीची बिझनेस अॅनालिस्ट म्हणजे एवढीच पोस्ट होती आता तिला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर केलं होणार सगळ्या गोष्टी होणार तुमचं अधिष्ठान विवेकाचं अधिष्ठान ढळता नये विवेकाचं अधिष्ठान आणि त्याला लागणाऱ्या साधना कारण साधनेशिवाय विवेक येत नाही लक्षात ठेवायचं नुसतं मी विवेकी म्हणून चालत नाही विवेकाला साधनेचं अधिष्ठान पाहिजे आणि साधना म्हणजे काय आपण शिकवलेले आहेत सद्गुण शिकवलेलं आपल्या प्रार्थना भल काही साधना नाही साधना तीनच साधना करायचे आहेत ह्याचं अधिष्ठान करायचं आपल्याला आणि सर्वांचं भलं मनापासून मनापासून तिथे तुमचं ह्याला नको त्याला त्याला जरा का असं होतं आपलं ना कारण जुना संबंध असतात ना काय होतं माहिती आपल्याला उगीच वाटतं आपण असं म्हणणं त्याचं भरभराट झाली तर ही थोडी भीती असते सगळ्यांना भीती असते कारण त्यांना वाटतं काय खरंच झालं तर काय करा पण तुम्ही काळजी करू नका पहिली गोष्ट म्हणजे त्यांची भरभरा आणि तुमची भरभराट एकच आहे लक्षात ठेवायचं <laughs> तो सुखी झाल्याने तुझं सुख काही कमी होणार नाही इज अबंडन्स इन द वर्ल्ड इन द ब्रह्मांडामध्ये अबंडन्स आहे कुठल्याच गोष्टीला कमी नाही लक्षात ठेवायचं आपल्याला नेहमी कमीपणाची भावना असते अरे त्याला मिळालं तर मला कमी होईल असं काय होत नाही त्याला पण भरपूर मिळेल तुला पण भरपूर मिळण्याची व्यवस्था आहे जगामध्ये ॲबंडन्स आहे सगळीकडे नसेल तर क्रिएट करण्याची पण पॉवर तुमच्यामध्येच आहे हो की नाही तर एवढी खुश झाली काल तिने मला फोन केला दादा फॅन्टॅस्टिक आणि मला पण बरं वाटतं असं झालं की मला पण एक्झाम्पल द्यायला मिळतात ना लोकांना तर सांगायचा सा मतलब काय शांत राहायचं निवांत राहायचं आणि शांत निवांत राहायचं म्हणजे समाधान समाधानी म्हणजे अल्पसंतुष्ट नाही मी लोकां लोकांचे गैरसमोर होता समाधानी म्हणजे आहे त्याच्यात समाधान राहायचं काय आहे त्याच्यामध्ये समाधानी असायचं राहायचं नाही होडून तडून नाही राहायचं आणि खरे आपण समाधानी असतोच पण आपलं पुढलं ध्येय जे असतं ना त्याच्यामुळे तुम्ही असमाधानी होता कळलं ना आणि एक लक्षात ठेवायचं की कि, कितीही मिळालं कितीही मिळालं तरी माणूस कधीच समाधानी होत नाही हे लक्षात ठेवायचं आपल्या पुढल्या महत्वाकांक्षा पुढल्या गोल चालूच असतात हरकत नाही ते ठेवा तुम्ही पण समाधानाच्या अधिष्ठ रडत बसू नका माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही आहे त्याचं किंमत करा मोल करा आहे त्याचं मोल तुम्हाला समजलं पाहिजे आणि मला ते किती समजायला लागलं कारण लोकांचे प्रॉब्लेम जेव्हा येतात ना परवत माझ्याकडे बाई आली होती नवरा पिऊन मांडतो तर तिची अपेक्षा किती असणार सांगा तिची अपेक्षा काय असणार नवऱ्यानी दारू सोडली तरी मी खूप समाधानी होईल ना हॅपी होईल असं म्हणा की नाही म्हणणार की नाही ती पण ज्यांचे नवरे पित नाहीत त्यांना समाधानी आहेत का ते माझा नवरा पित नाही मी खूप बरं मला खरंच माझा नवरा असं कोण म्हणतं का त्यात काय आहे प्यायचंच नसतं मी त्याला किंमतच नाही म्हणजे नवरा चांगला असेल ना तरी किंमतच नसते मग आणखीन काहीतरी वेगळं पाहिजे मग तिचा नवरा बघ <laughs> म्हणजे ह्याला समाधानाचं अधिष्ठान नसतं समाधाना म्हणून समाधानाचं अधिष्ठान मी तुम्हाला म्हणतो आपल्यापैकी प्रत्येक जण खऱ्या अर्थाने समाधानी असलाच पाहिजे कारण जे दोन वेळेचं जेवण मिळतं सगळं मिळतं <laughs> नवरा कोण कौतुक को करतो आणि किती पाहिजे तुम्हाला कौतुक करायला नवऱ्यांनी पण करतो त्यात काय असं म्हणू नका त्यातच कृतज्ञता पाहिजे जेवढी कृतज्ञता नवऱ्यावर दाखवाल तेवढं तुम्ही जास्त समाधानी होत आणि समाधानी राहणं म्हणजे अल्पसंतुष्ट नाही म्हणजे पुढे काय करायचं नाही असं नाही काही संप्रदाय सांगतात ना काहीच करायचं नाही असं पडून राहायचं विवेकात काय करायचं समाधानी आहे मी काय करणार नाही असे मी काही फोटो बघितले मला असं वाईट वाटतं असा आनंद मिळायला काय कठीण आहे मला सांगा मला नेहमी असं वाटतं हे ब्रह्मानंद मिळवणारे असे पडलेले असतात कपडे नसतात काय ना आता असं पडून राहिलं तुला आनंद मिळणार ना कसली चिंता नाही बायकोची कटकट नाही मुलांची काय नाही पैसे कमवायला ना नको कोणतरी खायला घालेल आता असं असल्यानंतर आनंदी आनंदच आहे ना याला काय अर्थ नाही याचा त्याला पण काय उपयोग नाही जगाला पण काय उपयोग नाही उलट त्याला सद्गुरु म्हणतात नाही तप तप बीप करतात ना त्यांना उचलून न्यायला लागतं सगळीकडे मग कारण तप करून सगळी वाट लागलेली असते मग त्यांना सगळे उचलून घेऊन जातात म्हणजे लोकांवर अवलंबून झालं उगीच कशाला ती तप करायची त्रास करून जीवाला करायचं चांगली चांगलं ठेव शरी ना शरीर तुझं म्हणून आहे ना हे सगळं म्हणून सद्गुरू मला सद्गुरुंना मी एकदा विचारलं होतं ही दिव्य साधना वेळ करून यांना वैराग्य येत होता आपणारच ना वैराग्य मग म्हटलं जगाला काय उपयोग द्यायचा वैराग्य आलं तर म्हणून तर मी जास्त शिकवत नाही लोकांना सद्गुरू बोलले काय सकाळी उठून दिव्य साधना करून केलेला फायदा असतो जेवढं ज्ञान मिळतं कारण त्यांनी आत्मज्ञान कळायला लागतं ना एकदम साक्षात्कार नाही झाला तरी आत्मज्ञान समजायला लागतं हे जे आता आपण बोलतो ना विवेकाच्या गोष्टी ही मॅच्युरिटी वाज वाढत जाते स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जेवढं तुमचं ज्ञान वाढत जातं तेवढं समजा ना पण ज्ञान वाढलं म्हणून ते सगळं सकाळी उठून अर्धा तास पाऊन तास खूप झालं दिवस तर तुम्ही असे बसायला लागला तर नवरा म्हणून ही बायको नको मला म्हणून बरोबर की नाही सबंध बसायची गरज नाही सकाळी उठून लवकर उठा म्हणजे कोणाला त्रास नाही आरामात थोड्या वेळ मेडिटेशन जमलं तर करा नाही तर साधं मेडिटेशन पण आपण शिकवलेलं आहे शरीराचं करा कृतज्ञतेचं करा ते करा त्यानी आम्ही तुम्हाला का शिकवतो हे सगळं कारण तुम्हाला ज्ञान मिळावं विवेक तुमच्यामध्ये जागृत व्हावा आता अगदीच अहंकार गेला तुका म्हणे देव झाला नको आपल्याला तेवढं बरोबर पण अहंकार काही प्रमाणात आपण जर चेपला अहंगा चेपा चेपा म्हणजे दावायला नको चेपा म्हणजे शांत राहा तर तुम्हाला फायदाच फायदा आहे तुम्हाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं मी कशावर लक्षात नाही आता असो तर मी काय सांगत होतो की हा जो विवेक आहे ना या विवेकातनं जी मूल्य निर्माण होतात या मूल्यावरनं तुमची स्पिरिच्युअल मॅच्युरिटी कळते हे लक्षात ठेवायचं आणि हा विवेकातनंच तुम्हाला सगळं मिळणार आहे आयुष्यामध्ये सगळं काही विवेकातनंच मिळणार आहे अहंकार कमी कमी होत जातो विवेकामुळे अहंकार कमी होतो म्हणून उपासना उपासना सद्गुरू म्हणतात ना उपासना उपासना उपास म्हटलं की आपलं वाक्य तयार असतं का आपण पटाईत आहोत सगळ्यां उपा म्हणजे जवळ आसन म्हणजे बैठक देवाच्या जवळ बैठक म्हणजे उपासना वा वा उपासना काय बैठक म्हणजे काय देवाच्याजवळ बैठक म्हणजे काय बैठक म्हणजे तुमची वृत्ती तुमचा भाव तुमचा भाव जेवढा काय म्हणतात त्याला देवभाव होईल तेवढे तुम्ही देवाच्या जवळ जाणार आणि त्या जवळ जाण्यासाठी दोन भाव महत्वाचे आहेत एक सेवाभाव आणि एक कृतज्ञता भाव हे दोन भाव तुमच्याकडे असतील ना तरच तुम्ही देवाच्या जवळ जाणार हीच उपासना हीच उपासना आहे लक्षात ठेवा बैठक जवळ जायची म्हणजे काय अशी खुर्ची घेऊन जवळ जायचं नाही आहे देवाच्या बैठक म्हणजे आपला भाव आपला भाव देवाच्या जवळ गेला पाहिजे म्हणजेच देवाबद्दलचा भाव म्हणजेच अहम भाव कमी कमी करत जायचे जेवढा अहम भाव कमी होईल तेवढा ओंकार भाव वाढत जाईल ओम भाव वाढत जाईल समजलं म्हणून अहम भाव कमी कमी केला की आपली बैठक जवळ देवाच्या जवळ जाते आणि ही बैठक जाण्यासाठी आपला भाव कसा पाहिजे सेवाभाव आणि कृतज्ञता भाव मी मगाशी सांगितलं की कर्म कसं केलं पाहिजे त्या प्रत्येक कर्मामध्ये सेवा भाव पाहिजे आणि कृतज्ञता भाव पाहिजे हे दोन भाव म्हणजे दोन इंडिकेटर आहेत लक्षात ठेवा प्रत्येक कर्म करताना मी मगाशी म्हटलं कसं कर्म केल्याला खूप महत्त्व आहे कर्म तर आपण सगळेच करतो आहे ना डोनेशन देणारे बरेच लोक आहेत ते दे देतात कसे सद्गुरूंनी दिलेलं मी अर्पण करतो हा भाव ज्यांच्याकडे आहे मी काहीच देत नाही आहे सद्गुरूंचं मी त्याला परत करतो आहे तोंडाने नाही हा भाव असला पाहिजे मग हा भाव दिसतो कधी ते कोणाला सांगायच्या मागणी पडत नाही आता मी बघतो ना आपल्याकडे काय कित्येक लोक कार्य करत आहेत ते माझ्यापर्यंत पोचलं नाही तर त्यांना काही फरक पडत नाही आहे ते कार्य करत राहतात आणि काही लोकांना ते कार्य कसं दादांपर्यंत पोचेल ह्याचीच काळजी जास्त असते वाईट मी कशालाच म्हणत नाही पण आपली मॅच्युरिटी किती आहे त्याच्यावरनं समजतं कळतं ना मी काय म्हणतो ते वाईट काहीच नाही हे सगळं चांगलं आहे डोनेशन देणं चांगलं समजणं दादांना हे पण काही वाईट नाही पण मॅच्युरिटी जी प्रगती म्हणतात ना आपली ही प्रगती कशी जाणवायची की मी दिलत नाही तर मला सद्गुणचं कौतुक कशाला पाहिजे मी करतच नाही काय हा भाव येणं सोपं नाही आहे म्हणून कर्म करताना नोकरी करताना बिझनेस करताना सेवा भाव पाहिजे सेवा सर्विस सर्व्हिस इज द म्हणून सर्व्हिस म्हटले ना इंग्लिशमध्ये शब्द बरोबर येतो आपण नोकरी म्हणतो पण इंग्लिशमध्ये त्याला सर्व्हिस म्हणतात सर यु हॉर टू सर्व द नेशन यु हॉ टू सर्व द सोसायटी यु हॉ टू सर्व द फॅमिली यु हॉर टू सर्व द कंपनी आपण जे काम करतो ना इट इज अ सर्विस समाजासाठी देशासाठी सर्वांसाठी ही सर्विस आहे या भावानी जर काम केलं तर ते कर्म उच्च प्रतीचं होतं आणि त्याच्यामध्ये कृतज्ञताचा मसाला टाकायचा सेवा मी का करतोय उगीच नाही करत आहे कृतज्ञतेनी ह्या समाजाने मला दिलेलं आहे सद्गुरूंनी मला एवढं दिलेलं आहे परमेश्वराने मला एवढं दिलं आहे सर्वांनी दिलं आहे म्हणून मी कृतज्ञतेनी सेवा करतो आहे सद्गुरूंची सेवा म्हणजे नुसते पाय धरणं नाही सद्गुरूंची सेवा म्हणजे कार्य करणं आणि ते कार्य चांगलं करणं म्हणजे सेवा सेवा भावानी कार्य करणं मग ती खरी सेवा कळते मी काय म्हणतो ते म्हणून कर्म प्रत्येक ठिकाणी आपण करतोय कार्य करताना करतोय नोकरीमध्ये करतोय घरचं काम करतोय काम कर्म आपलं चालूच असतं त्या सेवाभाव आणि कृतज्ञता भाव हे जेव्हा दोन भाव तुमच्याकडे येतात ना तेव्हा तुमची बैठक सद्गुरूंच्या जवळ जाते हे लक्षात ठेवा सद्गुरूंच्या जवळ बैठक पाहिजे असेल तर त्यांनी जाते सद्गुरूंना बघितलेलं पण नसतं त्यांनी तरी सद्गुरूंना माहीत असतं कोण आपल्या जवळ बसले ते ते सद्गुरूनं समजताना जवळ कोण आहे आणि लांब कोण आहे ते जवळही असूनही दुरावला पण असतात आणि लांब असून तो जवळ असतो सद्गुरूंना मागे मी ती गोष्ट सांगितली परत सांगत नाही नारद मुनीची बरोबर की नाही तर सांगायचा मुद्दा काय सेवाभाव सेवा म्हणजे मी सेवा करतोय माझ्या कस्टमरची सेवा करतोय आणि ह्या भावानी ह्या कर्तव्य भावनेनी आपण काम करत राहायचं आता काम कसं करायचं समजून शिकवलेलं आहे आपल्याला कर्तव्यबुद्धीने स्किलफुली कौशल्य हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला करुणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे आपल्याला कळलं ना आणि त्या सेवाभावानी आणि कृतज्ञतेने तुम्ही जर काम करत राहाल झाली साधना साधना म्हणून काय वेगळी बसून करायचीच नसते ऑनलाईन सगळं काम करता करता सगळी साधना व्हायला पाहिजे सगळून हे म्हणते हे पै जे सांगतात त्याला पैसा खर्च नाही तर हे पै सांगतात त्याला वेळेचा सा पण प्रश्न नाही दिव्य साधना एक एकदा दोन दोन बसायची गरज नाही एकदा समजली की ऑनलाईन जिथे पाहाल तिथे दिवसात फक्त पाहणं बदलायचं आणि काहीच करायचं नसतं सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे काम करणं भाव बदलायचं पाहणं भाव बदलायचं आहे तिथे भान बदलायचं एवढंच पाहताना भान बदलायचंय करताना भाव बदलायचं आहे सोपं आहे ना <laughs> किती ऐकायला बरं वाटतं ना पण ते करून बघा म्हणून सेवाभाव कधी येईल हवेपणा कमी व्हायला पाहिजे सगळ्याचा संबंध अहंकाराची शेवटी येतो ना म्हणून सद्गुरूंनी मस्तपैकी दोनच चॅप्टर लिहिलेत त्यांनी अज्ञानी अहंकारी असतो म्हणून मग ज्ञानी काय म्हणून मी जर वाचायला गेलो पुढे तर लगेच त्यांनी सांगितलं म्हणजे त्याचा संबंध म्हणजे स्पिरिच्युअल मॅच्युरिटीशी लावला सद्गुरु काही डिटेल मी सगळं लिहित नाहीत कळलं ना म्हणून भाव सर्विस आता हल्ली सर्वंट लिडरशिप म्हणतात त्याला सर्वंट लिडरशिप म्हणतात म्हणजे लिडरशिप कशी पाहिजे लीड विथ ग्रॅटिट्यूड लीड विथ ग्रॅटिट्यूड आपल्याला फक्त सवय हो आहे की खालच्या लेवलनी आपली कृतज्ञता व्यक्त करायची हीच आपल्याला आवड आहे त्याला मी नोकरी दिली त्यांनी मला कृतज्ञता व्यक्त केली नाही यू हॉट टू लीड विथ ग्रॅटिट्यूड लीड विथ सर्विस मेंटॅलिटी आता हे सगळं जर तुम्ही केलं तर काय होतं तुमची सगळी कर्म आहेत ना ही सत्कर्म होऊन जातात बदलायचं काहीच नाही आपल्याला काहीच चेंज करायचं नाही आयुष्यामध्ये आहे तेच चालवायचं आहे सगळं आहे तेच करायचं आहे पण त्याच्यामध्ये अधिष्ठान फक्त बदलायचं आहे आणि करण्याचा भाव बदलायचा आहे ह्या दोन गोष्टी बदलल्या ना तुम्ही अधिष्ठान काय समाधान समाधान कृतज्ञता हे अधिष्ठान ठेवायचं बाज हे अधिष्ठान हलता कामा नये कधीच म्हणून मी मग अशी म्हटलं नवरा जसा आहे तसा तू कृतज्ञता व्यक्त करत राहा आणि तो चांगलाच आहे जोपर्यंत सद्गुरू म्हणतात मारत नाही दारू पित नाही दारू पिऊन मारणं बिरणं दिस इज समथिंग काय म्हणतात अनएक्सपेक्टेड पण बाकी जर सगळं तो तुला नीट सांभाळत असेल घरामध्ये तर थोड्या थोड्या गोष्टीवरनं कटकट करत बसू नको त्याच्याकडे जितकी समाधानी राशील आणि पुरुषांना पण ते सांगतो नाही तर म्हणणं फक्त बायकांना सांगतो काय डोळे वटारून बघत होते सगळे पुरुषांना पण तेच लागू आहे अशा बायका मिळणं कठीण आहे टाळ्या वाजवा यांच्यासाठी खरंच आपल्याला मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते म्हणून स्पिरिच्युअल मॅच्युरिटी याच्यामध्ये हा महत्त्वाचा विषय असतो आहे तसं ॲक्सेप्ट आहे तसं ॲज इज मग सगळं मिळत मिळत जातं कळलं ना ती बायको आणखीन सुधारत जाते पुरुष आणखीन सुधारत जातो हा भाव ठेवला तर कळजा ना खरं म्हणजे मला कधी कधी असं मजा वाटते सगळेजण माझ्याकडे काउन्सिलिंगला येताना पहिली गोष्ट मला दिसते म्हणजे शहाण पण नसतंच काहीच सासू सासूला सगळ्या <laughs> सासू तुम्ही चांगले सासू सरळ आपल्या सुनेला म्हणते की तू निघून जा घरात ना तिला कोणी अथॉरिटी दिली निघून जाऊन सांगायची नवऱ्याने प्रेम करून तिला आणलं ना घरी तुला कोणी अथॉरिटी दिली निघून जाऊन सांगायची आपल्या मुलीसुद्धा एवढ्या काय म्हणतात त्याला मला काय का बोलायचं काय कळत नाही एवढ्या शिकलेल्या मुली असतात पण त्यांना लव मॅरेज म्हटलं की डोळ्यावर पट्टी असते अरे तुला जो ते सांगतो ते तुला पटलं पाहिजे ना पहिल्यांदा तेव्हा प्रॉमिसेस किती दिली तरी तो नंतर पाळणार आहे का आणि जेव्हा पाळण्याचा प्रश्न प्रश्न येतो तो, तो आईकडे बोट दाखवतो हो प्रेम कोणी केलं तू केलं ना के आईने केलं मग तुला स्टँड पण घेता आला पाहिजे ना प्रेम केलं तर स्टँड पण घेता आला पाहिजे मग तू आईकडे बोट दाखवू नको ना आई असं म्हणते आईला सांग ना तू काय म्हणते ते म्हणजे काय सगळीकडे शहाणपणाचा अभाव हो दिसतो मला आणि किंमत नसते म्हणजे एखादी मुलगी आपण घरात आणतोय त्याची किंमतच नाही कोणाला घरच्यांना किंमत असली पाहिजे खर खरं म्हणजे सासू सासऱ्यानं पहिल्या त्या मुलीची खूप किंमत या मुलीची काळजी घेतली पाहिजे पहिली एवढं सगळं सोडून आली म्हटल्यानं तिची काळजी घेतली पाहिजे पण ते सोडायचं ते करायचंच नाही उलट तिच्यावर दादागिरी तेव्हा सेवाभावावर मी आणखीन पाहायचं पुढल्याला बुडल्याला बोलीन कारण सेवाभाव म्हणजे काय नक्की कळलं पाहिजे आपल्याला पण एक लक्षात ठेवा की सेवा म्हणजे तुम्हाला कळतं ना की आपण उपकार करत नाही कोणावर आपण सेवा म्हणून काम करायचं समज आता सद्गुरूंची सेवा आपण कशी करतो सद्गुरूंना काय पाहिजे काय नाही आपण मनापासून सगळं करतो की नाही तसं प्रत्येक गोष्ट मनापासून करायची काहीतरी मिळवण्यासाठी कुठलीच गोष्ट करू नका समजलं ना, ना? जेवढं मिळवण्यासाठी काम कराल ना तेवढं सेवाभाव नाही राहणार तुमचा देण्यासाठी काम करा सेवा म्हणजे काय देणं बरोबर की नाही सर्विस आपण म्हणतो सर्व्हिस आपण दिली सर्व केलं आपण म्हणतो ना म्हणजे देणं आलं देण्या देण्याची वृत्ती म्हणजे सेवाभाव हे लक्षात ठेवा मिळवण्याची वृत्ती नाही पाहिजे तो मेवा भाव झाला हो की नाही काहीतरी त्यानं मिळालं पाहिजे मला आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला दहना काहीतरी मिळवण्यासाठी आपण काम करतो आपण सेवा देण्यासाठी से काम करत नाही हा मूळ भाग आहे तुम्ही म्हण असं नाही केलं तर मग माझा पगार कसा वाढेल माझं हे कसं वाढेल सगळं वाढेल तुम्हाला काय तर तुझ्या बॉसचा बॉस बसला आहे ना वरती जे बसला आहे ना तुम्हाला फक्त बॉसची चिंता आहे सुपर बॉसची चिंता नाही आहे सुपर बॉस काय सांगतो ते जास्त महत्त्वाचं बॉस काय सांगतो ते महत्वाचं नाही म्हणून बॉसनी प्रमोशन नाही दिलं काही काळजी करू नका सुपर बॉल ते ना तुम्हाला समजलं का फक्त काम करताना सावध राहायला पाहिजे मात्र सद्गुणी सगळीकडे शहाण पण सांगितलं नाही मी मागे प्रत्येक वेळा ते मी सांगू शकत नाही सेवाभाव करताना बावळ भाव नको आहे तर मी सेवा करत राहीन दुसरे मेवा खात राहतील समजलं तसं करायला द्यायचं नसतं आपण तिथे सगळीकडे सावध राहणं गरजेचंच आहे समजलं ना त्यामुळे देण्याची वृत्ती एक उदाहरण देतो आता खरं कुठं आपल्याला माहीत नसतं पण ते आलेलं असतं कुठेतरी वाचलेलं तानसेन आणि अकबर अकबराच्या दरबार होतं ना तानसेन तर अकबराने अकबरांनी विचारलं तानसेनला की तुझं गाणं एवढं अद्वितीय कसं अद्वितीय गाणं मग तुझे गुरु काय असणार तेव्हा तानसेंनी काय उत्तर दिलं राजा माझं गाणं अद्वितीय असं तुम्हाला वाटतं पण माझ्या गुरूंचं गाणं स्वर्गीय आहे असं उत्तर दिलं <laughs> मग तो बोलला फरक काय तो म्हणतात त्यांचं गाणं स्वर्गीय का होतंय कारण त्यांनी जे काही गाणं मिळवलेलं आहे ते देण्यासाठी काम करतात आणि मी गाणं गातो ते काहीतरी मिळवण्यासाठी गातोय अकबराच्या दरबारामध्ये गाणं का गातोय ते मिळवण्यासाठी ना आणि माझे गुरु गातात ते फक्त देण्यासाठी लोकांना आनंद देण्यासाठी त्यांच्या गाण्यातून आनंद देण्यासाठी ते गात आहेत म्हणून त्यांचं गाणं स्वर्गीय आहे असं सांगतो म्हणून देण्याचं काम केलं ना की तुमच्या कामामध्ये काय म्हणतात लाग स्वर्गीय आनंद तुम्हाला मिळेल समजलं का त्यामुळे हे देण्याची वृत्ती सेवा म्हणजे देण्याची वृत्ती काम करणं म्हणजे देणं आहे काम देणं आहे ना म्हणून सेवाभाव म्हणजे देण्याचाच भाव आहे लक्षात ठेवायचं आपण काम देतो लोकांना सर्व्हिस देतो आपण लोकांना बरोबर की नाही म्हणून ही जी वृत्ती आहे ना ही खूप मोठी आहे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला आयुष्यामध्ये मला वाटतं मी गुरुकिल्ली दिली आहे तुम्हाला तुम्हाला यशस्वी होण्याची गुरुकिल्ली एवढीच आहे कृतज्ञता आणि समाधानाच्या अधिष्ठानावर काम करा आणि वृत्ती सेवेची सेवेची वृत्ती ठेवा काम करताना कुठलंही काम घरीसुद्धा मी काहीतरी दुसऱ्यांना देतो आनंद देण्यासाठी करा चपात्या लाटत आहेत आनंद देण्यासाठी कसलं किती खातो आ असं म्हणू नका ते म्हणजे बोलायला सोपं आहे ना, ना, सो ना। एकदा वाटायला या म्हणजे कळेल पण खरं सांगू का त्या भावात जर केलं ना कधी वाट वाटणं म्हणतात ना लाटणं अज्ञान भयंकर <laughs> आहे हा हा माझं ते वाटणं डोळ्यात आहे डोक्यात वाटणं चाललेलं आहे ते लाटायला कष्टच वाटणार नाही उलट नवरा कधी येईल मी पण लाटतो तुला मदत करायला असो खरं म्हणजे ही यशाची भरभराटीची गुरु किल्ली आहे म्हणून आपण आपण हे जे आता विश्व प्रार्थना घरोघरी सुरू केलं आहे ना के तो त्याचे अनुभव खूप लोकांना येत आहेत खूप लोकांना येत आहेत एवढे माझ्याकडे भरभरून बोलत आहेत लोकं की मलाच आनंद होत आहे की कसं सुचलं म्हणजे त्यांनीच सुचवलं पण ते सुचलं मला की असं असं केलं तर आपलं बरं होईल म्हणून आज आपले साठ हजारच्या वर नवीन फॅमिली <laughs> नवीन कुटुंबापर्यंत पोहोचलो आपण <laughs> साठ हजार नवीन कुटुंबापर्यंत पोहोचलेलो आहे कुटुंबा हा आकडा फक्त नोन आहे अननोन अजून खूप यायचं आहे आणि हे जर चालूच ठेवलं आपण लाखो लोक जीवनविद्येच्या ज्ञानाने आकर्षित होतील खूप आकर्षित होतील प्रचार प्रसार करण्याचा हा मार्ग सगळ्यात बेस्ट आहे बेस्ट मार्ग आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काहीही मागायचं नाही त्यांच्याकडे काहीही इवन पुस्तक घेण्याचा पण आग्रह करू नका कसलाच अपेक्षा ठेवावी आग्रह कुठलाच धरायचा नाही आमच्याकडे सगळं आहे तुम्हाला पाहिजे तर सांगा आहे एवढी इन्फॉर्मेशन द्यायची समजलं ना आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते आणि मी सांगितलेलंच आहे की हे अर्धा तास याच्यामधली वीस मिनटं कमी करू नका काही लोकांना टार्गेट असतं आज हजार पूर्ण करायची मग चला दहा दहा मिनटं करूया हे काय हे नाही कर्मकांड नाही ना कसं ते जाऊन करायचं याच्यामागे काहीतरी चिंतन आहे व्हिजन आहे लक्षात ठेवायचं वीस मिनटं मी जेव्हा म्हणतो त्याच्या मागे चिंतन आहे वीस मिनटं तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा पहिली दहा मिनटं तुमचं मन स्थिर व्हायला लागतं आणि मग पुढली जी मिनटं आहेत ना ती मिनटं तुम्हाला फायदेशीर असतात समजलं आणि मनापासून जेव्हा तुम्ही वीस, वीस मिनटं म्हणाल ते लोक तर त्यांच्या डोळ्यात पाणी येईलच पण तुमच्या तुमच्या घरामध्ये काय म्हणतात भर भरून सगळं येईल चमत्कार तुमच्या घरामध्ये दिसायला लागतील जे करतील त्यांना <laughs> मिरॅकल्स कारण आता काय झालं होतं म्हणजे इतके दिवस करूया करूया म्हणून प्रार्थना करत नव्हते आता वीस मिनटं मोठ्याने म्हणायचं टाहो फोडून सद्गुरूंनी म्हटले टाहो फोडून म्हणजे मनापासून आपण देवा प्रार्थना म्हणून शेवटी देवा या सर्वांचं भलं कर यांचं कल्याण कर म्हणतो ना त्या लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि ह्याने आपण जे जोडले जाऊ त्यांना त्यांच्या लक्षात राहणार अशी माणसं कोणी विसरत नाही मागायला जे येतात ना घ्या हो घ्या हो आमचे द्या हो द्या हो घ्या हो लोक लक्षात राहत नाही द्या हो लोक लक्षात राहतात म्हणून तुम्ही सगळ्यांच्या लक्षात राहणार लक्षात ठेवा आणि आपलं जीवनचं मिशन चा विस्तार जो व्हायला पाहिजे त्याची ही सुरुवात आहे या वर्षीला जोरदार विस्ताराची आतापर्यंत आणि विस्तार दिसून येतोय कॉन्फरन्स कॉलला सुद्धा गर्दी वाढत चाललेली आहे तर ही विश्व प्रार्थना घरोघरी प्रत्येकाने त्याच्यामुळे भाग घ्या प्रत्येकाने भाग घ्या मलाच फक्त भाग घेता येत नाही कारण मी कोणाच्या घरी गेलं तर गडबड खूप होते मग मी सुरुवात केली आहे आमच्या स्टाफला पण कुठे जाता येत नाही कारण ते विचारे तिथे कामात असतात तेव्हा मी काय ठरवलं आता ऑफिसमध्येच आम्ही करतो वीस मिनटं <laughs> आमच्या स्टाफ स्टाफला घेऊन वीस मिनटं करतो प्रार्थना त्यामुळे आम्हाला पण ते पुण्य मिळते मी तरी मागे का जायचं तुमच्या मला वाटते शानपणाच शेवटी महत्व उपयोगी पडतं नाही बाकी जाणीव नेणीव आपण शिकलो भरपूर सच्चिदानंद स्वरूप भरपूर शिकलेलं आहे आता हे स्वरूप उघड करून दाखवते मी ते स्वरूप गुप्त होतं ते आता उघड करतोय बरोबर ना असो तेव्हा हे विश्व प्रार्थना घरोघरी हे जोरदार प्रत्येक शाखेमधनं होऊ दे वीस मिनटामध्ये गडबड नको एकोणीस मिनटं पण नॉट अलाउड चल झाले झाले गजर लावा गजर वाजल्याशिवाय आणि गजर लावलं की एक बरंच घड्याळ बघत राहायला लागत नाही नाहीतर तर अजून किती वेळ अजून किती वेळ असं नको पूर्णपणे रममाण व्हा ती बेल सांगेल तुम्हाला झालं वीस मिनटं म्हणून आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडून येतो ते बघा होणारच होणार होणार होणार